सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी प्रियंका जाधव आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आता पाहूया सविस्तर घडामोडी. सोन्याच्या दरात घसरण. 32,000 असलेले सोने तब्बल 26,650 रुपयांवर घसरले. शुक्रवार पासून सोन्याच्या दरात घसरण झाली असून चांदीच्या दरातही किलो मागे 400 रुपयांची घट झाली. ऐन नवरात्री आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याचे दर उतरूनही पितृपक्षामुळे सोने खरेदीसाठी ग्राहकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याचे दर 32,000 ते 33,000 होते. त्यानंतर 19 जुलै 2013 सोन्याचे दर 26,795 इतके झाले होते. मात्र पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळते. जागतिक बाजारपेठेत फेडरल रिझर्व्हने व्याजाच्या दरात वाढ केल्याने सोन्याचे दर घसरले. तसेच मागणीत झालेली घट आणि ग्राहकांची अन्य ठिकाणी वाढलेली गुंतवणूक यामुळे देखील सोन्याचे दर इतके कमी झालेले दिसून येते. सोन्याची झालेली घट उत्साही असली तरीही मुंबईकरांची सोन्याच्या दुकानात फारशी गर्दी दिसून येत नाही. ग्राहक पितृपक्ष संपण्याची वाट पाहत आहेत. कोण जिंकणार, कोण हारणार, कोणाची प्रतिष्ठा कोणाला लागणार, पहा महायुद्ध महाराष्ट्राचे 2014 कुठेही कधीही केव्हाही जी अविरत. मुंबईच्या जवळच असलेले ठाणे महापालिका क्षेत्रातील 4 विधानसभा मतदारसंघातील 4ही आमदार हे मातब्बर असल्याने या निवडणुकीकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. शिवसेना ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे हे कोपरी 5 पाकाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. अनेक वर्षापासून ते याच मतदारसंघातून निवडून येत आहेत. गेल्या निवडणुकीत शिंदे यांच्या विरोधात काँग्रेसचे मनोज शिंदे, मनसेचे राजन गावण हे उभे होते. पण प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत शिंदे मोठ्या मतांनी विजयी झाले होते. कोपरी 5 पाकाडी हा मध्यमवर्गीय यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. कॉस्मोपॉलिटिन लोकवस्ती असलेल्या या मतदारसंघातून शिंदे पुन्हा नशीब आजमावत आहेत. शिवसेनेत शिंदे यांच्या शब्दाला वजन आहे. यंदा ते किती विक्रमी मतांनी विजयी होतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. राज्याचे राजकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे राजन केने यांचा दारुण पराभव करून ते विजयी झाले होते. आव्हाड यांनी आमदारकीच्या काळात कळवा मुंब्रा या अविकसित शहरांचा चेहरा मुहरा बदलून टाकला आहे. पण यंदा आव्हाड यांचे वारू रोखण्यासाठी शिवसेनेने जोरदार फिल्डिंग लावली आहे. शिवसेनेतून दशरथ पाटील, राजेन सापते उत्सुक आहेत. हैदराबादचे खासदार ओवीसी यांच्या एमआयईच्या माध्यमातून आव्हाड यांच्या पुढे आव्हान उभे करण्याची व्यूहरचना आखली जात आहे. ठाणे विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मोदा जोशी पासून या मतदारसंघात शिवसेनेचे आमदार निवडून येतात. शिवसेनेचे राजन विचारे हे आमदार आहेत. ते आता खासदार झालेत. या विधानसभा मतदारसंघातील आमदाराला खासदारकीचे बक्षीस देतात हा आतापर्यंतचा इतिहास आहे. राजन विचारे हे खासदार झाल्याने शिवसेनेकडून रवींद्र फाटक, आनंद तरे, नरेश मस्के, अशोक वैती, गोपाळ लांडगे यांची नावे आघाडीवर आहेत. राज्याचे उद्योग मंत्री, काँग्रेसचे नेते नारायण राणे यांचे खंदे समर्थक समजले जाणारे रवींद्र फाटक यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेला राणेंवरचा जुना राग काढायचा आहे. त्यामुळे या मतदारसंघात फाटक यांचे पारडं जड आहे. ओवळा माजिवडा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व प्रताप सरनाईक करत आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून दिलीप देहरेकर व मनसेकडून सुधाकर चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली होती. या दोन्हीही मातब्बरांना पराजित करून सरनाईक आमदार झाले. यंदाच्या वेळी काँग्रेसकडून बाळकृष्ण पुर्णेकर व मनसेकडून पुन्हा सुधाकर चव्हाण यांचे नाव पुढे येत आहे.
कालस्वर, दर्शन या कविता संग्रहांमधून मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कविवर्य शंकर वैद्य यांचे काल निधन झाले. शंकर वैद्य हे 86 वर्षाचे होते. आला क्षण गेला क्षण हा त्यांचा पहिला ग्रंथसंग्रह. वैद्य यांनी रेडिओवरूनही कविता वाचन केलं. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, पालकीचे भोई आम्ही पालकीचे भोई, अशा दर्जेदार शब्दरचनांमधून वैद्य यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. पहाटे त्यांचे दुःखद निधन झाले असून दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याचबरोबर हे बातमीपत्र संपले. नमस्कार.